आज आपण संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी बनवत आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. या संक्रांतीला ही तिळगुळाची वडी तुम्ही नक्की बनवा. तिळगुळाचं योग्य प्रमाण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे आणि सोप्या पद्धतीने ही तिळगुळाची वडी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत, लंच, डिनर, ब्रेकफास्ट आणि स्वीट डिशेस. त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया रेसिपीला. नमस्कार, मी अनिता. माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण तिळगुळाची वडी बनवते. त्याच्यासाठी आपण एक कप तीळ घेतलेलं आहे आणि एक कप गूळ घेतलेलं आहे. तुम्ही वाटीने घेत असाल तर एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ असं पण घेऊ शकता. तीळ मी हे इथे अनपॉलिश घेतली आहे, तुम्ही पॉलिश तीळचा पण वापर करू शकता. गॅसवर आपण एक पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये एक कप तीळ टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण लो ठेवली आहे आणि तिळाला व्यवस्थित परतवून घेतो आहे. खूप जास्त डार्क कलरवर त्याला भाजायचं नाहीतर मग तीळ कडवट लागते. आता आपण त्याला व्यवस्थित 3 ते 4 मिनटं सतत परतवून व्यवस्थित भाजून घेतो आहे. आपली तीळ आता तडतडायला लागलेली आहे आणि त्याला सतत परतवत राहायचं. 3 ते 4 मिनटं आपण त्याला परतवून घेतो आहे कमी गॅसवर. आता 4 मिनटं आपण व्यवस्थित परतवून घेतलेले, तीळ आपली व्यवस्थित भाजल्या गेलेली आहे. आणि भाजल्या गेली आहे की नाही हे कसं कळणार, तर ती सगळीकडनं तडतडायला लागली म्हणजे ती व्यवस्थित भाजल्या गेली आहे. किंवा मग एक पिंच तीळ घ्यायची आणि ती खाऊन बघायची, कुरकुरीत लागते ती. जर कुरकुरीत असेल तर आपली व्यवस्थित भाजल्या गेली आहे. गॅस बंद करतोय आपण आणि याला एका प्लेटमध्ये काढून घेतोय. आता भाजलेली तीळ आपण थंड करून घेतलेली आहे आणि तिला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि याला आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतोय. एकदम सलग फिरवायचं नाही मिक्सर, नाही तर त्याला तेल सुटू शकतं. पल्स मोडवर चालू करायचं, काही सेकंद फिरवायचं, बंद करायचं, पुन्हा काही सेकंद फिरवायचं, बंद करायचं. अशा प्रकारे आपण जाडसर अशी ती बारीक करून घेतोय तीळ. तीळ आता आपण वाटलेली आहे, बघू शकता त्याचं टेक्स्चर खूप बारीक नाही आणि खूप जाड पण नाही. गॅसवर आपण एक पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 1 टीस्पून आपण तूप टाकून घेतो आहे आणि तूप आपलं विरघळलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 कप आपण गूळ टाकून घेतोय. गुळाला आपल्याला मेल्ट करायचं आहे, त्याला त्याचा पाक करायचा नाही. मेल्ट लवकर व्हावं म्हणून आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे गूळ लवकर विरघळेल. आता आपली गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आपण आणि 2 चम्मच आपण पाणी टाकून घेतोय. खूप जास्त पाणी टाकायचं नाही. पाणी टाकल्याने, थोडंसं पाणी टाकल्याने आपला गूळ लवकर विरघळतो. आता आपला गूळ विरघळायला लागलेला आहे. आता आपला गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. आपण आता याला 1/2 मिनिटं बॉईल करून घेतो आहे. याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे. गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि सतत परतवत राहायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेतोय 1/2 चम्मच. त्यांनी खूप छान सुगंध येतो. आता आपला गूळ छान बॉईल झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली तीळ टाकून घेतो आहे आणि त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आणि मिक्स करून आपण त्याला 1/2 ते 1 मिनिटं शिजवून घेतो आहे त्याच्यामध्ये. आणि गॅस आता आपण बंद केलेला आहे. जसजसं थंड होत जाईल हे मिक्सचर तसं तसं त्याचं घट्ट होत जाणार आहे. बघू शकता किती पातळ आहे सध्या. आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि सतत ढवळत राहायचं, नाही तर खाली लागू शकतं. भांडं आपलं गरम आहे. आता हळूहळू हे घट्ट व्हायला लागत आहे. सतत परतवत राहायचं. बघू शकता किती घट्ट झालेलं आहे. अजून याला आपण थोडं थंड करून घेतोय म्हणजे अजून घट्ट होईल. आता आपण याच्यामध्ये 2 टीस्पून डेसिकेटेड कोकोनट टाकतो आहे आणि 2 टीस्पून आपण मिल्क पावडर टाकतो आहे. याच्याने एकदम छान टेस्ट येते. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालणार आहे. आणि याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय. बघू शकता आता आपलं मिक्सचर किती घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता आपण हे सेट करायच्या कन्सिस्टन्सीमध्ये आलेलं आहे. आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतोय आणि सेट करून घेतोय. आता एका प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण आता हे सगळं मिक्सचर टाकून घेतो आहे. बघू शकता किती घट्ट झालेलं आहे. आता ते लवकरच सेट होईल व्यवस्थित. आता आपण एका लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यांनी रोल करून त्याचं असं पोळी लाटून घेतलेली आहे. आपल्याला हव्या ते थिकनेसवर आपण ते लाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता हे पिस्त्याचे कापं टाकून घेतले आणि थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकून त्याला गार्निश करत आहे. आणि लाटण्याने पुन्हा
रोल करून घेतो आहे, म्हणजे आपले पिस्ता आणि खोबरं आत चाललं जाईल आणि त्याला कट करून ठेवतो आहे. एकदा सेट झालं की मग ते कट करणं कठीण होतं. आत्ताच आपण त्याला हव्या त्या साईजमध्ये वड्या आपण कट करून घेतो आहे आणि त्याला आता थंड करून घेतो आहे. हे 15 ते 20 मिनटं व्यवस्थित सेट होऊ देतो आहे. आता आपल्या वड्या सेट झालेल्या आहे, 20 मिनटं झालेली आहे. आपण त्याला आता सेपरेट करतो आहे. बघू शकता किती छान वडी निघालेली आहे. अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या आता काढून घेतो आहे. सगळ्या वड्या आपण काढून घेतलेल्या आहे. एकदम टेस्टी आणि एकदम परफेक्ट वडी झालेली आपली. आतनं एकदम सॉफ्ट आहे, वरनं एकदम कडक आहे. आणि मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते कशी वाटते ते. एकदम परफेक्ट अशी वडी तयार झालेली आहे. बघू शकता किती छान सॉफ्ट आहे. पटकन खाता येईल आणि सॉफ्ट अशी ही वडी तयार झाली. एकदम टेस्टी वडी तयार झाली. याचं प्लेटिंग करून घेतो आहे. तिळगुळाच्या वडीचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. ही तिळगुळाची वडी या संक्रांतीला तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.